निवडणूक लढायची त्यांची पात्रता नाही अशा लोकांच्या अंडर काय काम करणार आपण यापेक्षा आपलं अस्तित्व अस्तित्व अशाच पद्धतीने दाखवत राहू महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये राजसाहेब नंतर चर्चेत असलेले एक नेते म्हणजे वसंत मोरे म्हणजेच तात्या सध्या शहर पातळीवरती मनसेची पुण्यामध्ये एक मिटिंग होऊ घातलेली आहे आणि त्या मिटिंगमध्ये असं ऐकण्यात येते की वसंत मोरे हे जाणार नाही आहेत काय कारण आहे वसंत मोरे यांना इन यांच्याकडूनच ऐकूया काय सांगाल की तुम्ही नाराज आहात आणि तुम्ही या मिटिंगला जाणार नाहीत असं ऐकणार जाणार नाही असा विषय नाही आहे मी असं अजून बोललेलं नाही बिलकुल कुठल्याच प्रसारमाध्यमांना मी जाणार नाही म्हणून पण मग रात्री साडेबारा बारा साडे अकरा बारा वाजता माझ्या हाताला जे काही एक निमंत्रण पत्रिका लागली की त्याच्यामध्ये आजच्या कार्यक्रमाचं पूर्ण नियोजन नियोजन आहे सूत्र सूत्रसंचलन कोण करणार कोण काय करणार असं सगळं त्याच्यामध्ये दिलेलं आहे आणि त्याच्यात ते ती कोर कमिटीची जी लिस्ट आहे अकरा जणांची त्याच्यामध्ये दहा जणांची पूर्ण नावं आहेत हे प्रत्येकाला जबाबदारी दिली आहे प्रत्येकाला बोललं आहे शेवटी ज्यांना त्या ठिकाणी बोलायची जबाबदारी नाही आहे मग सर असतील बाबू वागसकर असतील किंवा सायनाथ बाबर असेल, असेल यांची पण खालती नावं टाकलीत की ज्यांनी काही भूमिका तिकडे नाही आहे मग मला वाटतं की मला जर काही भूमिका द्यायची नव्हती तर माझं नाव टाकायला काय हरकत होतं तिकडे काय पेपर संपला असता का संकेत काय मिळतात तुमचं नाव ना का नाही मला माहित नाही ना अजून मी आता ज्यांना जाब विचारायचं त्यांना मी व्हॉट्सअप केले सकाळी शिद्र सरांना केले गणेश केले ते सांगतील ते माझे नेते डावल शंभर टक्के आजच्या तर प्रकरणावर वाटत मला डावलले जाते म्हणून आणि ते जाणीव जाणीवपूर्वक आता पार्ट टाइम जॉब आले वाढलेत ना तिकडं कोर कमिटी मध्ये तुम्ही कधीच कोणाचं नाव घेत नाही कधीच नाव घ्याल पार्ट टाईम जॉब म्हणजे जी लोकं मी सक्रिय असताना जी लोकं तिकडे कुठे दिसत नव्हती आणि आता वसंत मोरे जसं बाजूला झालं तसे ज्यांचे सक्रिय झालेत ती लोकं पार्ट टाईम आली त्यांना थोडा त्रास होतो ज्यांना निवडणुका लढायच्या नाही आहेत ज्यांना पक्ष मोठा झालेला बघवत नाही अशी लोकं येते त्या लोकांनाच वाटतं की वसंत मोरे होता वसंत मोरे कडवा होता पण वसंत मोरे काम करायचा की ते लोकांना ते खटकायचं की नाही हा बोलतो डायरेक्ट मी त्यांनाच बोलायचो जे स्वतः काय करत होते ते म्हणतात आपल्या मराठीत एक म्हण बघा हा हाताने होत नाही काय आणि तोंड घेतं काय अशा प्रकारची जी लोक आहेत त्यांच्यासाठी माझी भूमिका नेहमी कडक असायची की त्यांनी स्वतः पहिल्या पक्षासाठी तुमचं योगदान काय तुम्ही आर्थिक विषय सोडून द्या तुम्ही स्वतः किती वेळ देता तुम्ही किती पक्ष वाढवण्यासाठी मदत केली तुम्ही आंदोलन झालं त्याच्यामध्ये तुमची भूमिका काय असते या सगळ्या गोष्टी त्या लोकांना मी विचारायचो एखादा जर ज्यावेळेस एखादा कोर कमिटीचा माणूस एखाद्या पदाधिकाऱ्याला विचारायचा तू काय केलं रे तू काय तर मी त्याला विचारत तुम्ही काय केलं त्यामुळे कदाचित ती लोकं माझ्यापासून गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये जास्त दुखवली गेली होती तीच आता जास्त सक्रिय झाली पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात गेले होतो तिथे पण तुमच्याकडे जे बघण्याचा दृष्टिकोन होता त्यांनी पण तुम्ही नाराज झाल्या होत्या नाही तिथं तिथं ती जी होती व्हिजिट ती शहर कार्यालयाच्या बाहेरची होती त्यामुळे मी त्या मिटिंगला गेलो होतो आणि मी त्या ठिकाणी माझी जी भूमिका होती मी तिथं बसलो होतो आणि मला बोलवलं मी त्या मिटिंगला माझी कोर कमिटीच्या व्हॉट्सअपवरती तो मॅसेज आला होता इथून मागच्या कुठल्याही पुणे शहरातल्या मिटिंग असतील मेळावे असतील जर तुम्ही स्वतःही मा शहरातल्या अगदी शाखाध्यक्षाला विचारलं विभागाध्यक्षाला विचारलं तरी तो तुम्हाला सांगेल की वसंत मोरेचा पर्सनल कॉल असायचा प्रत्येकाला मी कॉल करण्यासाठी मुलगा होता स्वतः मीसुद्धा उपशराध्यक्ष विभागाध्यक्ष सचिव शहर संघटक आणि कोर कमिटीचे नेते या सगळ्यांना मीटिंगच्या आधी मी स्वतः पर्सनल कॉल करायचो आता तसं काय होत नाही तुम्ही सगळे नेते एकमेकांपासून दूर आहे खासकर तुम्ही सगळ्या बाकीच्या नेते मंडळींपासून दूर आहे याचा फटका येणाऱ्या निवडणूकमध्ये पक्षाला होणार होईल असं तुम्हाला वाटत मला वाटतं मी जसा विचार करतो तसा प्रत्येकाने विचार केला पाहिजे त्याचा दुर्गामी परिणाम होणारच नाही निवडणुकीवरती जर जर अशा प्रकारे ज्या कार्यकर्त्यांनी ज्या कार्यकर्ते तुमच्याकडे एवढ्या अपेक्षेने बघतात मग तो महाराष्ट्र सैनिक असेल तो शाखाध्यक्ष असेल निवडणूक लढवणारा पदाधिकारी असेल तो तुमच्याकडं बघताना या दृष्टिकोनातून बघतो ना, 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 ना की तुमच्याकडनं काय घ्यायचं काय घ्यायचं तुमच्याकडनं ह्याची त्याची नावं काढायची तुमच्याकडनं नक्की त्या पार त्या कार्यकर्त्यांनी काय घ्यायचं मी जर शहराध्यक्ष होतो हो मी सगळ्यांना सोबत घेऊन चाललो होतो नाराजगी कोणी दूर केली पाहिजे राजसाहेब ठाकरेंनी मध्यस्थी केली पाहिजे का मला वाटत नाही की राजसाहेबांनी एवढ्या छोट्या विषयामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे तुम्ही स्वतःहून पुढाकार घेऊन सगळ्यांना सोबत घेऊन का नाही मी मला जर लांब केलं जातं तर मी पुढाकार का कसा काय घ्यायचा साठी जाणीवपूर्वक मी माझ्या मी माझं स्वतःचं ठरवलं आहे मला ज्या दक्षिण पुण्यामध्ये मी स्वतःहून नगरसेवक म्हणून काम करतो या दक्षिण पुण्यामध्ये मी जास्त लक्ष कॉन्सन्ट्रेट केले आणि या भागावरती मी छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न या तीन प्रभागामध्ये मी माझं काम करतो आणि आता सुद्धा जी प्रभाग रचना झाली या प्रभाग रचनेमध्ये मला ह्या तीन प्रभागांमध्ये पूर्णपणे पोषक वातावरण आहे आणि मला वाटतं की माझ्या प्रभागांमध्ये तिन्ही प्रभागांमध्ये कुठलाही फेरबदल झाला नाही तुमच्याकडे असंच कानाडोळा करत राहिले तर पक्षात राहायचं का नाही राहायचं असे मनात विचार असं काय तसं मनात पहिल्या दिवशीपासून विचार नाहीये फक्त ह्या अशा लोकांपासून की ज्यांची समाजामध्ये निवडणूक लढायची त्यांची पात्रता नाही आहे अशा लोकांच्या अंडर काय काम करणार आपण यापेक्षा आपलं अस्तित्व आहे वेगळं आपण आपलं अस्तित्व अशाच पद्धतीने दाखवत राहू आजच्या शहर पातळीवरच्या सभेमध्ये किंवा मीटिंगमध्ये तुम्ही जाण्याची शक्यता किती आहे आणि कशामुळे तुम्ही जाल जा, किंवा नाही मी आता साहेबांसोबत या सोबत बोलणार आहे मी मी फोन करणार करणार वाट बघणार गणेश मेसेज टाकलाय शिदूर सरांना टाकलाय की नक्की हे प्रकार काय की तुम्ही तरी कमीत कमी जुने जाणकार लोक आहात बाकीचं जर पोरा सोराचा खेळ चालला असेल तर जुन्या जाणकार लोकांनी जे सिनियर आहेत जे पक्षामध्ये जे अगदी सुरुवातीपासून लोक आहेत त्यांनी तर याच्यामध्ये लक्ष घालून त्यांना तरी समज द्यावी ना जर हे म्हणतात ना की मी आहे मग ते जे सरळ आहेत त्यांना तरी सरळ करावं त्यांना तरी सरळ सांगावं पक्ष हितासाठी इथे आपण ऐकलं ते एक नवीन वाद समोर आला आहे मनसेच्या पुणे नेत्यांमधला कोर कमिटीमध्ये असूनसुद्धा आज जी शहर पातळीवरती मिटिंग होऊ घातलेली आहे त्यामध्ये त्या कोर कमिटीच्या लोकांचं नेत्यांचं जे नाव आहे त्यात तात्यांचं नाव म्हणजे वसंत मोरेंचं नाव वगळलं आहे आणि त्याच्यामुळे परत एकदा वसंत मोरे दुखावले आहेत नाराज झाले आहेत पंकज खेळकर पुणे मुंबई तक